पनवेल महापालिका हद्दीतील रोहिंजन गावातील समस्या जाणून घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर चारुशीला करत, सभागृह परेश ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेड भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक रोहिंजन गावातील जितेंद्र पोजी यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत गावातील मूलभूत समस्यांविषयी सविस्तर चर्चा झाली असून या समस्या लवकरात लवकर सुटतील असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. पनवेल महापालिका हद्दीत असलेल्या रोहिंजन गावामध्ये अनेक नागरी समस्या असून या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी रोहिंजन गावातील नागरिकांनी गावात रस्ते, पथदिवे, शौचालय आणि इतर नागरी समस्या असल्याची तक्रारी केल्या. या समस्या लवकरात लवकर सोडण्यात येतील असे आश्वासन उपस्थितांनी दिले. या आढावा बैठकीला स्थायी समिती सभापती अमर पाटील, सभापती मनोज भुजबळ, डॉक्टर अरुण भगत, निलेश बावीसकर, दक्षिणा भोईर, नगरसेवक संतोष भोईर, कार्यकर्ते नंदू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.